आणि आता एक बातमी आहे मुंबईतल्या एका बंटी बबलीची. लग्न करायला पैसे जमवण्यासाठी एका प्रेमी युगुलानं थेट चोऱ्याच करायला सुरुवात केली आणि जेव्हा त्यांचं हे बिंग फुटलं तेव्हा हे बंटी बबली पोलिसांच्या जाळ्यात अडकून पडले. चोरट्या बंटी बबलीचं स्वप्न भंगलं. बुलेट चोरीच्या कमाईतून लग्नाचा घाट. सात फेऱ्यांच्या आधीच पोलीस म्हणाले सावधान. प्रेमात असताना प्रेमी युगुलांना वेड लागतं इथपर्यंत ठीक होत, पण प्रेमात पडल्यावर लग्न करण्यासाठी एका बंटी बबलीनं थेट चोऱ्या करायला सुरुवात केली. पोलिसांच्या ताब्यातल्या या बंटी बबलीनं प्रेमासाठी थेट चोरीचा घाट घातला. बबली एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करायची, तर बंटी मुंबईभर फिरून बुलेट हेरायचा आणि रात्रीच्या वेळी त्या घेऊन पसार व्हायचा. त्यांचे आम्हाला सी सी फुटेज पण मिळाले, पण ते ओळखणारे मला माणसं मिळत नव्हते. आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पूर्ण रात्रभर फिल्डिंग लावली. साधारणतः ते ज्या रस्त्याने आम्हाला सी सी टी व्हीमध्ये दिसतात त्या रस्त्याने आम्ही फिल्डिंग लावली आणि ते दोघंही आम्हाला चालत जाताना दिसले. त्यांचा प्रोग्राम होता चोरी करण्याचा, व त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांचंच फुटेज त्यांना दाखवण्यात आलं. मग त्यांना कळलं की आपण आता ट्रॅपमध्ये फसलेलो आहे. हे दोघे सुद्धा भाड्याच्या घरात राहायचे आणि कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून बुलेट चोरून त्या 20 ते 25 हजारामध्ये थेट नाशिकला विकायचे. मात्र बोरिवलीतल्या कस्तुरबा पोलिसांनी सापळा रचला आणि बंटी बबली जाळ्यात अडकले. जो मिस्टर खापरे त्याने वाशिम, बदलापूर, ठाणे अशा ठिकाणी 5 प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. साधारणतः 13 महिने तो जेलमध्ये होता. तो जेलमधून आल्यावर पूर्वीचे गुन्हे केलेल्या ठिकाणी न राहता मुंबईतील राजेंद्रनगर या ठिकाणी तो ओळखीने आला. एक छोटंसं घर भाड्याने घेतलं की जेथे त्याला कोणीही ओळखत नव्हतं आणि तिथून तो अशा प्रकारची कामं करत होता. प्रेमासाठी चंद्रतारे तोडून आणायच्या आणाभाका अनेक जण घेत असतील, मात्र प्रेमासाठी लागलेलं हे चोरीचं वेड या बंटी बबलीला भलतंच महागात पडलंय. त्यामुळे लग्नाचे फेरे कदाचित यांना कोठडीतच घ्यावे लागतील इतकं नक्की. संजय गडदेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.